नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दशम व्यापनांची बेरीज आपण शिकलो, आता आपल्याला शिकायचे वजाबाकी। मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत वजाबाकी करत आलो अगदी तीच पद्धत या ठिकाणी वापरायची, फक्त आपल्याला काळजी घ्यायची ती दशांश चिन्हाची। कसं ते आता आपण पाहूया। पहिलं उदाहरण घेतलंय 48.75 वजा 5.25। बघा मित्रांनो, जी आपण काळजी घेतली ती तिथे देखील घ्यायची, दशम चिन्ह खाली दशम चिन्ह आलं पाहिजे आणि या ठिकाणचं दशम चिन्ह देखील आपण लिहून घेतलं तरी हरकत नाही। आता आपण नेहमी जशी वजाबाकी करतो अगदी त्या पद्धतीने वजाबाकी करायची। 5 + 5 दिले 0, 7 + 2 दिले 5, 8 + 5 दिले 3 आणि 4 जसे जसे 4 लिहून घ्यायचे। याचं उत्तर आलंय 43.50 किंवा 43.50। पुढचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 17.30 वजा 9.58। आता 9 हा एकच स्थानी म्हणून मी 7 खाली द्यायला लिहितो, दशम चिन्ह जिथल्या तिथे 5, 8। अशा प्रकारे हे उदाहरण तयार झाले। काही वेळेला असं देखील दिलेलं असतं की हा जो 0 आहे हा 0 दिलेला नसतो आणि 17.3 तरी देखील मित्रांनो आपण मांडणी अशीच करायची, 17.3 दशमचिन्ह खाली दशमचिन्ह या ठिकाणी दिलेला अंक नाही म्हणून आपण तो 0 घ्यायचा आहे आणि अशा रीतीने त्याची मांडणी तयार झाली की या दशमचिन्ह खाली दशमचिन्ह घेऊन टाकायचे आणि आता आपण नेहमीप्रमाणे जी वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची आहे। हा 0 हे चिन्हातून 8 जात नाही म्हणून हा 0 जसा तसा दिला, चिन्हाकडे गेलो त्याच्याकडनं 1 उसना घेतला, त्याच्या राहील 2। आता या दोनातून 5 वजा होत नाही मित्रांनो म्हणून या 7 गेलो त्याच्याकडनं 1 घेतला, पुन्हा 7 राहील 6, 6 9 वजा होणार नाही म्हणून याच्याकडे गेलो त्याच्याकडनं 1 उसना घेतला, आता याच्याकडे राहिले 0। आता वजाबाकी करूया, 10 + 8 गेले बाकी उरली 2, 12 + 5 गेले बाकी उरली 7 आणि 16 + 9 गेले बाकी उरली 7, 0 जसाच्या तसा। म्हणजे त्याचं उत्तर आलंय 7.72। या पद्धतीने आपण वजाबाकी देखील करू शकतो।